नमस्कार, स्वादिष्ट भोजन मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज कोळंबी मसाला बनवणार आहोत, पण त्याआधी स्वादिष्ट भोजन मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। चला तर मग आपण आता साहित्य बघू। कोळंबी, चिरलेला कांदा, चिरलेला टमाटर, लाल मसाला, जिरे पावडर, गरम मसाला, एवरेटचा मटन मसाला, हळद, मीठ, कोथिंबीर, लसूण सोललेला, आलं चिरलेलं हे तुकडे केलेलं आलं लसूण पेस्ट, लिंबू, गरजेनुसार तेल आणि पाणी, दोन मिरच्या हिरव्या, कढीपत्त्याची पानं। कोळंबी कशी साफ करायची ते मी तुम्हाला आता दाखवते। हे बघा, पाय काढलेले त्याचे, ते सारप टलफलवरचं कोळंबीचं असं काढून घ्यायचं। आणि याच्यात धाग असतो ना, तो दिसत नाही आपल्याला, आता याच्यात नसणार आहे जास्त। तर काय काही टूथपिक आहे, पण काय करायचं, कैची घ्यायची, माझ्याकडे मोठी कैची छोटी नाही, तुमच्याकडे छोटी असली तर तिने करा तुम्ही। हे बघा, हे वरचा भाग आहे ना, हा पोकळच असतो आहे वरचा, तर ते असं कट मारायचं त्याला। काही काही कोळंबीमध्ये असते, काही काहींमध्ये नसते। आता ह्या कोळंबीमध्ये जास्त नाही, हे बघा हा एवढाच काळा जास्त नाही दिसत, एकदमच असं बघा दिसत, हा धागा असतो हा काढून घ्यायचा। हा जरा कोळंबीसारखाच कलर आहे त्याचा म्हणून दिसत नाही, पण हा बघा हा एवढा लांब धागा निघाला। काही काहीमध्ये एकदम काळा असतो आहे, हा बघा असा हा धागा काढून घ्यायचा। तर याच्यात इकडे आहे का बघूया आपण, हा टूथपिक आहे ना, हे पोकळ असतंय, हे बघा तुम्हाला टूथपिक याच्यातलं पूर्ण दिसतंय, हे पोकळ असतं याच्यात आता नाही। हा मगाशीच मी जसं डोकं काढलं ना तेव्हाच तो निघून आणला आहे थोडा, हे पाठीमागं राहिलेलं शेपटीच्या साईडला। तर हे बघा पूर्ण निघालेलं आहे, आता दुसरी दाखवते। लगेच पटापट कापते, हे बघा इथून एवढा धागा मगाशीच निघालेला आहे हा टोकं काढताना, ने बघा इथून इकडे अर्धा राहिलेला आहे हा बघा। तर हे असं टूथपिकने आणि ही घाण आहे हे काढून घ्यायचं। हे बघा ही घाण आहे त्याच्यामधली आणि हा काळा हा धागा बघा असा खेचायचा आला। पाण्याने धुवून घ्यायची, हा काही निघते अशी बघा निघाले, ही पण काढून टाकायची। पाणी घ्यायचं कढईमध्ये असं भांड्यात आणि असं त्याच्यात बोडून घ्यायचं। आता ही सगळी कोळंबी मी अशीच साफ केलेली। चला आता मी हिला धुवून घेते। कोळंबीला आपण मसाला लावून घेऊ, आलं लसूण पेस्ट, थोडीशी हळद आणि लाल मसाला थोडा। थोडस अर्धा चमचा मीठ घालायचं, हा अर्धा चमचा मीठ छोटा। लिंबू पिळा, आपण अर्धा लिंबू घेतलेला आहे मी। आता हे आपण हाताने मिक्स करून घेऊ। कोळंबीला आपण 5 मिनिट मुरायला ठेवू।
आपण कढईमध्ये तेल टाकू. आपण त्यामध्ये आता हे एक एक कोळंबी सोडू. आपण कोळंबीला आपण थोडं फ्राय करून घेऊ कोळंबीचं. आपण आता काढून घेऊ. आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे 2 टेबलस्पून. आपल्याला कांदा भाजायचा मसाल्यासाठी. हे बघा 2 हिरव्या मिरच्या टाकू. तोडून टाकते ना तर त्या उडतील अंगावर. आल्याचे तुकडे आणि लसूण. आता आपण टोमॅटो टाकू. 1 टोमॅटो आहे हा मोठा. 1 टोमॅटो आहे. झाकण ठेवू थोडं. 1 मिनिट झाकण ठेवू आपण. आपला मसाला झालेला आहे भाजून. कांदा टोमॅटो आपण ते आता काढून घेऊ आणि थंड करू. थंड करून झालं की मग आपण त्याला मिक्सरमधून फिरून घेऊ. कांदा टोमॅटोचं वाटण आपण टाकलं मिक्सरच्या भांड्यात आणि कोथिंबीर. आता आपण हे बारीक करून घेऊ. झालेलं आपलं हे कोळंबी फ्राय केलेलं तेल आहे आपलं कढईमध्ये. त्यामध्ये आपण आता कढीपत्ता टाकू. मसाला टाकला. लाल मसाला हा 1 चमचा घेतलेला भरून. थोडं आपण कोळंबीला लावलेला ना हा आपला गरम मसाला. हा छोटा 1 चमचा आहे. छोटा 1 चमचा मटन मसाला एवरेजचा. छोटा 1/2 चमचा हळद. फ्राय केलेली कोळंबी टाकली. कोळंबीला पण असं जरा परतून ठेवू. आपण पाणी टाकू. दीड ग्लास पाणी टाकलं मी. मीठ चवीनुसार टाकायचं. मग अशी पण टाकलेलं आपण कोळंबीला. आता याच्यावर आपण 10 मिनिट झाकण ठेवू. गॅस मिडियम करू. आपण जिरे पूड टाकू 1/2 चमचा. हे बघा आपलं झालेलं आहे. गॅस बंद करू आपण आणि 2 मिनिट आपण झाकण ठेवू आणि सर्व्ह करू. अशा प्रकारे आपला कोळंबी मसाला तयार झालेला आहे. हा तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट्स आणि फीडबॅकची आम्हाला नेहमी उत्सुकता असते. यासारख्या अशा स्वादिष्ट रेसिपीज बघण्यासाठी स्वादिष्ट भोजन मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.